इथे अक्कमा महादेव गुंफामध्ये आम्ही राहिल्यानंतर तिथून जेव्हा स्वामींचं आपल्या प्रकटस्थान आहे त्या प्रकटस्थानापर्यंतचा प्रवास जास्त मला खडतर वाटला. आणि तिथून बिल्ववनाचं तर खूपच, बिल्ववन म्हणजे माझ्या आधी वाचनात कोणाकडनं बोलण्यातही ऐकलेलं नव्हतं की बिल्ववनाला जाता येते तिथे म्हणून, पण काळेदादांनी आम्हाला ते सांगितलं ना तेही आम्हाला पाहायला मिळालं आणि खूप शांती वाटली तिथे गेल्यानंतर. अगदी परत आल्यानंतर मी येतानाचा प्रवास झाल्यामुळे मला जाण्यापेक्षा जास्त खडतर वाटला, कारण शेवटचा उतारच हा टप्पा एवढा मला टोटली धरून आणला आम्हाला माझ्या वाचाने त्याच्या मित्राने. बाकी प्रवास म्हणजे आनंद वाटला सगळ्यांनी, खूप मजा आली. एक तर स्वामींची कृपा पाहिजे, इच्छा पाहिजे तर आपली परिक्रमा पूर्ण होते. तुम्हाला जर यायचं असेल अगदी तुम्ही नक्की येऊ शकाल, परंतु एक तर तुमच्याबरोबर दोन जवान असे आणि की ते तुम्हाला नीट सांभाळून आणू शकतील किंवा घेऊन जाऊ शकतील, कारण त्यांच्या आधाराशिवाय किंवा लोकांच्या सहकार्याशिवाय याच्यात तुम्ही एकटे काही करू शकत नाही. मुख्य म्हणजे स्वामींची कृपा याच्यावर अतिशय महत्त्वाची.